हरे कृष्णा सर्वांचं आमच्या संकेत करूया यूट्यूब चॅनलवर स्वागत. तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ हरे कृष्णा सत्संग आमटेतून सुरुवात होत आहे. आता सकाळचे वाजलेत 6:30 आणि आमची सकाळच्या आमच्या नाश्त्याप्रसादाची प्रसाद आम्ही बनवतो आहे. तर आजचा आमचा प्रसाद आहे स्पेशल असा आहे की आजचा आपल्या प्रसादमध्ये पाणीपुरी आणि उपमा असा आजच्या आमच्या सकाळचा प्रसादाचा मेनू आहे. तर हा प्रसाद झालेला आहे ना, आता तो आम्ही तर अशा प्रकारे आमची 7 वाजता प्रवासाला सुरुवात झाली. आम्ही कीर्तन करत करत जांबुटीमध्ये पोहोचलो आणि जांबुटीमध्ये इथून ओंकार पण आमच्यासोबत या प्रवासामध्ये सामील झाला आणि असंच आम्ही बेळगावला पोचलो. बेळगाव इस्कॉन मंदिरमध्ये पोचलो आणि तिथं आपण आम्ही ब्रेकफास्ट केला, म्हणजे सकाळचा जो नाश्ता प्रसाद होता तो केला. तर उपमा आणि पाणीपुरी असा आमचा प्रसाद होता आजचा. इथून आम्ही प्रसाद घेऊन उशीर न करता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि आम्ही कीर्तन करत करत गाव निपाणी मार्गे आम्ही आमचा प्रवास सुरू होता आणि आम्ही असाच प्रवास करत शिपुरी. तर आत्ता मी आहे इथं शिपूर श्री क्षेत्र लांबलिंग शिपूर मंदिर इथं आहे आणि इथून आता आपल्याला खाली जायचं आहे. तिथं खाली शिपूरला रामलिंग मंदिर आहे जे तिथून. तर असा आमचा प्रवासाला सुरुवात झाली होती. तर पहिलं ठिकाण आपलं शिपूर आणि शिपूर रामलिंग तीर्थक्षेत्रामध्ये आपण पोचलो. इथं जाताना बऱ्याच ठिकाणी बसण्याचीही व्यवस्था होती. तर मित्रांनो, आता मी आहे शिपूरमध्ये. तर हे जे तुम्ही समोर बघताय ते श्री क्षेत्र रामलिंग मंदिर शिपूर उक्केरी तालुक्यातील शिपूर गावामधील मंदिर. तर जसं जसं प्रवास आतमध्ये करत होतो तसं तसं खूप शांत वातावरण होतं आणि अशा प्रकारे इथं एक कासव. तर कासवचं दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो. तर हे मंदिर पांडवकालीन मंदिर आहे असं तेथील स्थानिकांनी सांगितले आणि मंदिरात जसं प्रवेश करत होतो तसंच समोर असा एक अनेक कासव आपल्याला बघायला मिळाला आणि मंदिराच्या डाव्या साईडला दत्तात्रयाची मूर्ती आहे आणि उजव्या साईडला गणपतीची मूर्ती आहे. या दोन्हींचं दर्शन घेऊन मी जसा आतमध्ये गेलो तसं एकदम शांत होतं आणि हे मंदिर पूर्णपणे दगडी आहे आणि जुनं मंदिर आहे तशाच तसं. तर आप मंदिरात जसा प्रवेश केला तसं आपल्याला नंदी बघायला मिळाला. नंदीचं दर्शन घेऊन मी पुढे शिवलिंगचं दर्शन घेतलं. शिवलिंगचं दर्शन घेऊन मी थोडा वेळ नामस्मरण केलो, कीर्तन केलो आणि तर लाईट नव्हती त्या कारणाने थोडा अंधार होता पण वातावरण खूप शांत होतं. तर अशा प्रकारे आम्ही कीर्तन करत होतो, खूप शांत नामस्मरण केलं. हरे कृष्णा. आम्ही आज या ठिकाणी शिपूर येथे आहे, रामतीर्थ क्षेत्र म्हणून आहे. आम्ही तिथं आलो आहे निपाणीजवळ
आणि या ठिकाणी खूप सुंदर असं मंदिर आहे. इथे पुजारी सांगतायत की प्रभू रामचंद्रांच्या वेळेचं हे मंदिर आहे आणि त्यांनी इथं बाण मारून पाणी काढलेलं आम्ही या ठिकाणी पाहिलेलं आहे आतमध्ये, व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवण्यात येईल. तर असं खूप सुंदर हे मंदिर आम्ही या ठिकाणी पाहिलं, खूप खूप छान आहे. पांडवकालीन मंदिर आहे हे आणि निसर्गरम्य आहे, खूप सुंदर असं क्षेत्र आहे. आपण जरूर भेट द्या आणि शांत वातावरणात खूप सुंदर असं जपा करण्यासाठी, चॅन्टिंग करण्यासाठी खूप सुंदर ठिकाण आहे. आतमध्ये बसून हरिनाम, आम्ही आतमध्ये बसून 5-10 मिनिटं हरिनाम घेतलं, खूप बरं वाटतं. हरे कृष्णा. तर आज या तीर्थक्षेत्रावरती आम्ही आलो आहोत, रामलिंग तीर्थ मंदिर. तर या ठिकाणी हे आपण कुंड पाहत आहे, त्या कुंडामध्ये हे कुंडातलं जे पाणी आहे ते प्रभू रामचंद्रांनी बाण मारून कुंड बनवला होता आणि त्यातलंच हे पाणी आपण पाहतोय. येतं 24 तास कंटिन्यू पाणी असतं, 24 तास आणि 12 महिने पाणी वाहत असतं, कधीही पाण्याला इथं कमी होत नाही आणि हे भगवंताची एक लीला आहे. तर आपण पाहत आहे ह्या पायऱ्या, खूप सुंदर पायऱ्या, जुन्या पायऱ्या आहेत. उतरताना चढताना खूप आनंद येतो या रामतीर्थ मंदिराच्या उतरताना, असं खूप उंचावरून यावं लागतं, बरं वाटतं. इथं निसर्गरम्य वातावरण तुम्ही पाहू शकता, इकडं झाड्याझुडपांमध्ये हे मंदिर आहे, कळस वगैरे आणि जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. बऱ्याच अशा पॉलिटिशियन्स व्यक्तींच्या मदतीनं त्याच्या मंदिराचा जीर्णोद्धार चाललेला आहे, कन्स्ट्रक्शनचं काम चाललेलं आहे आणि मला वाटतं हे काही दिवसानंतर खूप सुंदर क्षेत्र होईल. बरीच लोक इथे येत असतात आणि मुख्यतः इथं शिवरात्रीला मोठी जत्रा भरते आणि तर या ठिकाणी विविध ठिकाणावरून भाविक येत असतात, भक्त येत असतात दर्शनासाठी. दररोज पण असते, आता आपण पाहिलं बरेच लोक आले गेले येत असतात लोक आणि शिवरात्रीच्या विशेष दिवसादिवशी इथं मोठा कार्यक्रम होता असं पुजारी आम्हाला सांगत होते आणि खूप सुंदर वातावरण, वाऱ्याचा असा सुंदर आवाज आपण पाहत आहे. तर हरिनाम घेण्यासाठी खूप चांगली व्यवस्था आहे, पायऱ्या आपण पाहू शकता. या बाजूला सुद्धा अजून जाण्याची व्यवस्था आहे खाली, पण आम्ही थोडीशी गडबड असल्यामुळे चाललो आहे. तिकडे एक तलाव आहे, मोठा पाण्याची व्यवस्था तिकडे पण आहे, पाण्याला बहुतेक कमीच नाही आहे. ठिकठिकाणी पाण्याचे झरे वाहत आहेत, पाण्याला आपण पाहतोय की पायऱ्यांच्या खालून पण पाणी जात आहे, पायऱ्यांच्या खालून पण पाणी जात आहे. त्यामुळे बहुतेक इथं पाण्याचा नाही, इथं जुनी विहीरही आहे दिसते आपल्याला, एकदम जुनी विहीर. अशी पायऱ्यांच्या जवळ येताना जाताना बसण्याची ठिकाणं बनवलेली आहेत, त्यामुळे व्यवस्था ही चांगली आहे. बरं वाटलं या तीर्थक्षेत्रावरती येऊन.